टू स्ट्रोक है, फोर स्ट्रोक है, प्लस BS6 वाली है, BS4 है। नमस्कार मित्रांनो, तो थंडीचा महिना चालू झाला आहे, थंडीमध्ये गाडी स्टार्टिंग होण्यास प्रॉब्लेम होतो, काय अडचण येतात त्या विषयावर मी आज हा व्हिडिओ बनवत आहे। मी अनिल बागुल यूट्यूबर आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। तर मित्रांनो, सर्वप्रथम सकाळी जेव्हा तुम्ही गाडी स्टार्ट करतात, तर स्टार्ट झाल्यानंतर तुम्ही फुल एक्सिलेटर देतात, तसं न करता मित्रांनो तुमच्या मशीनमध्ये खूप प्रॉब्लेम होऊ शकतात। आणि आपण गाडी स्टार्ट झाली तर फुल एक्सिलेटर देऊन गाडी स्टार्ट करतात, तसं न करता मित्रांनो सर्वप्रथम पहिले तुम्ही तुमच्या गाडीचा चॉक थोडा वरती घ्या व स्टार्ट करा। चॉक दिल्यानंतर गाडी कसं तुम्ही चॉक खाली लगेच नका करू, थोडासा वेळ द्या, 20 ते 30 सेकंद। BS6 BS3 या गाड्यांचं मशीन पटकन गरम होतं आणि गाडी व्यवस्थित होती, पण काही गाड्या टू स्ट्रोक फोर स्ट्रोकला थोडा वेळ लागतो आणि थंडीत गाडी जास्त जोरात न रस करता थोडी हळूहळू चालू करा। स्टार्टिंग केल्यानंतर गाडी तुम्ही जसे तुम्ही फर्स्ट सेकंड हे गिअर टाकतात, तर 2 ते 3 किलोमीटरपर्यंत गाडीचा जो स्पीड आहे तुम्ही जास्त पळू नका, तुमच्या गाडीचे जे इतर पार्ट असतात खूप जास्त त्याचं घर्षण होतं। बहुतेक चालक लोक गाडी चालवताना हाच एक गाडी सुरू केली सकाळी सकाळी लगेच स्टार्ट करून निघून जातात, पण तसं करू नका मित्रांनो, आपल्या गाडीची काळजी ही आपल्यालाच घ्यावी लागते। दुसरा मुद्दा आहे मित्रांनो, गाडी सकाळी सकाळी स्टार्ट करताना किकनी चालू करा, जेणेकरून तुमची बॅटरी खराब होणार नाही लवकर। किकनी स्टार्ट केल्यानंतर तुमची गाडी लवकर स्टार्ट होईल। फोर स्ट्रोक आहे प्लस BS6 आली आहे, BS4 आहे, प्रत्येक गाडीमध्ये वेगवेगळे पद्धत असते। तर आता टू स्ट्रोक फोर स्ट्रोक म्हणले आपली गाडी, तर त्याच्याबद्दलच मी बोलणार आहे। तर आपली गाडी सकाळी तुम्ही जेव्हा स्टार्ट करतात तर सेल्फ स्टार्ट न करता मित्रांनो तुम्ही पहिले किकचा वापर करा, किक पण तुमची फ्री होईल। दुसरं आहे तुमची बॅटरी, थंडीच्या दिवसात जी टेम्परेचर कमी झालं बॅटरीमध्ये जे लिक्विड जे असतं ते गाडीला स्टार्ट करण्यात थोडा प्रॉब्लेम होतो व बॅटरी खराब होती। तर मित्रांनो तुम्ही तसं न करता आपली जी रिक्षा आहे तुम्ही सकाळी सर्वप्रथम गाडीला किकचा वापर करा, जेणेकरून तुमची किक पण फ्री होईल आणि गाडी तुमची लवकर स्टार्ट होईल। दुसरा मुद्दा आहे मित्रांनो, गाडी स्टार्ट झाल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही तर गाडी खूप जोरात रेस करू नका, एक्सिलेटर देऊ नका। त्याचं कारण असं की तुम्ही रात्र जेव्हा गाडी लावता तर सर्व ऑइल जे मशीनच्या खालच्या थराला येतं व घट्ट होऊन जातं, थंडीच्या दिवसामध्ये हा प्रॉब्लेम होतो। आपण गाडी चालू करतो सरळ निघून जातो, तसं करू नका। क्रँकमध्ये जे आपला ऑइल सर्वप्रथम स्टार्ट झाल्यानंतर खालीवर जे क्रँक फिरतो व मशीन गरम होतं, तुम्ही एक्सिलेटर खूप जोरात देतात तसं न करता तुम्ही थोडं हळूहळू द्या, जेणेकरून तुमची जी गाडीचं ट्यूनअप आहे ॲडलिंग आहे ती कमी जास्ती होती। थंडीमध्ये गाडीला स्टार्टिंगचा प्रॉब्लेम होतो बरेच मित्रांना होता, तर तुम्ही लगेच गॅरेजवर जातात। तर तुम्ही तसं न करता तुम्ही स्वतःही सकाळी तुम्ही आपल्या पद्धतीने जर गाडी स्टार्ट केली, किकचा वापर केला, तर गाडीला जर होणारं नुकसान होणार नाही। दुसरं आहे तुमचं मायलेज, त्याचा बी प्रॉब्लेम सॉल्व होईल। दुसरं आहे तुम्ही जास्त वेळ गाडी रेस करू नका, जास्त रेस केल्यामुळे आपली गाडीचं पेट्रोल बी जळतं, गॅस पण जळतो। तर मित्रांनो या आहे थोड्या गोष्टींची आपण जर रोज काळजी घेतली तर आपली गाडीची लाईफ चांगली होईल, मशीनची लाईफ चांगली होईल व स्पेअर पार्ट जास्त झीज होणार नाही।